नमस्कार, शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा। आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा। नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, हवामान अभ्यासक, सध्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पावसाच्या परिस्थितीचा अंदाज या ठिकाणी व्यक्त करणार आहे। आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान असलेलं पावसाचं क्षेत्र थोडं दक्षिणेला सरकून भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा केरळच्या दरम्यान एक नवीन पावसाचं क्षेत्र तयार होत आहे। महाराष्ट्रामध्ये आज मध्य प्रदेशकडून पावसाची परिस्थिती WDमुळे तयार होण्याची शक्यता आहे। समोरील इमेजचं चित्र बघता आज मान्सूनची प्रगती होईल असा अंदाज आहे। मध्य प्रदेशमध्ये असलेलं पावसाचं क्षेत्र आज दुपारनंतर महाराष्ट्रावर परिणाम करेल विदर्भाच्या दिशेने असा अंदाज आहे। स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण समोरील इमेजचं निरीक्षण केलं असता अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान आणि केरळच्या दरम्यान दोन ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होते आहे। आज दक्षिण कोकणात पावसाची परिस्थिती निर्माण होईल, त्याचबरोबर विदर्भातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे। 27 तारखेपर्यंत पावसाचं वातावरण या मॉडेलमध्ये दाखवण्यात आलेलं नाही। 29 तारखेला विदर्भ आणि कोकणात पावसाचा प्रभाव या मॉडेलमध्ये दाखवण्यात आला आहे। 30 तारखेला थोडा पावसाचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वाढण्याची शक्यता आहे। 31 तारखेला कोकणात जोरदार पावसाला सुरुवात होईल। त्याचबरोबर लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात पावसाचा प्रभाव 31 तारखेला वाढेल। शक्यता आहे मुंबईपर्यंत 1 तारखेला पावसाचा प्रभाव वाढेल। मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचा प्रभाव हा 2 तारखेला वाढण्याची शक्यता। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव सुरू होण्याकरता 3 तारीख उजळणार आहे। 4 तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाला जोरदार सुरुवात होईल। 6 आणि 7 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल। मध्य प्रदेशकडून एक WDचा प्रभाव तयार होतो आणि तो विदर्भावर परिणाम करेल अशी शक्यता आहे। आज कोकण किनारपट्टीलासुद्धा ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे। UV इंडेक्सनुसार हे पावसाचं प्रभाव 25 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे। 26 तारखेला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता या मॉडेलमध्ये दाखवण्यात आली आहे। 27 तारखेलाही पूर्व विदर्भात पावसात जोर राहील। 28 तारखेलाही पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे। 29 तारखेलाही विदर्भात पावसाचा प्रभाव राहील। महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट कायम असून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 40 ते 41 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे। 25 तारखेलाही तीच परिस्थिती राहील असा अंदाज आहे। 41 ते 42 अंश सेल्सिअस तापमान महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे। पण नाशिक पश्चिम संपूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर आज पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल। त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातही ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे। आज धुळे, जळगाव, नंदुरबार या परिसरात ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही पडेल। आज दुपारनंतर समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आज दुपारनंतर आहे। याचा थोडा प्रभाव चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्येही पडण्याची शक्यता आहे। 26 तारखेला देखील विदर्भात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दिसते आहे। 27 तारखेला पूर्व विदर्भात, त्याचबरोबर नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। 29 तारखेला संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचे सरी सुरू होतील असा अंदाज आहे। 29 तारखेला दुपारनंतर पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता राहील। नागपूर, भंडारा, गोंदिया या ठिकाणी याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे। 30 तारखेला देखील कोकण किनारपट्टीला पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे। पूर्व विदर्भातही पावसाची परिस्थिती निर्माण होईल। 31 तारखेला नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली
यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाची निर्माण होईल असा अंदाज आहे। महाराष्ट्रात सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाऱ्यांचा प्रवाह आहे त्यामुळे पावसाचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात घटलेलं आहे। मात्र एक तारखेपासून हे वातावरण बदलेल आणि एक तारखेपासून जोरदार पावसाचे वातावरण महाराष्ट्रात तयार होईल। यात खास करून नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांचा समावेश असेल। याच दरम्यान सोलापूर दक्षिणमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल। आपल्या अंदाजानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक औरंगाबाद जालना अहमदनगर बीड ठाणे पालघर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग लातूर उस्मानाबाद नांदेड बीड परभणी वाशिम हिंगोलीपर्यंत पावसाचा प्रभाव दोन तारखेला वाढणार आहे आणि जोरदार ते अतिजोरदार पावसाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला होईल असा अंदाज आहे। शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असून एक आणि दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली आहे। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। जय वेळराजा।